कृष्णा कुकिंग जूनियर। तर आता आपण बघूयात मोड आलेत कसे बाबा, एकदम छान आहेत, किती छान आहेत ते। 2 दिवसातच आलेत किती छान, आणि बिलकुल चिकट नाहीत झालेले बाबा, किती सुक्के आहेत ते। फडकेत बिरकत बांधण्याची काही गरजच नाही, असे नुसते सुद्धा किती छान आहेत, बिलकुल सुक्के आहे, किती सुक्के आहेत। तर तुम्ही नक्की असं करून बघा। तर आज आपण बघणार आहोत अख्खे जे मसूर आहेत त्याला मोड कसे आणायचे ते। हे मी अख्खे मसूर घेतलेले आहेत, तर त्याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊयात। त्यातलं पाणी आपण असं काढून घ्यायचं, अजून एकदा धुवून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये भिजण्यासाठी पाणी ओतूया। पाणी जरा जास्तीचंच टाकायचं, कारण हे भिजल्यानंतर एकदम असे फुगले जातात ना, त्याच्यामुळे ते पाणी सगळं शोषून घेतलं जातं, आणि मग जर पाणी कमी असेल तर त्याला लगेचच वरती मोड आल्यासारखं होतं। हे बघा एवढं पाणी ठेवलेलं आहे। तर आता आपण ह्याला झाकून 7 तास ठेवायचं, किंवा तुम्ही रात्रीचं भिजत ठेवले आणि सकाळी त्याच्यातलं पाणी काढलं तरी चालते। आता हे झाकून ठेवल्यानंतर 7 तासांनी आपण त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया। तर आता आपण आपले अख्खे मसूर कसे भिजलेत ते बघूयात। हे बघा छान भिजलेत, छान भिजलेत। आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया। असं करायचं थोडस हे असं आणि काढून घ्यायचं, पूर्ण घ्यायचं पाणी काढून। पाणी त्याच्यात बिलकुल नाही ना राहिलं की मग ते खराब नाहीत होत, मग असं पूर्ण काय करायचं बघा, बिलकुल पाणी यायचं बंद झालेलं आहे। पण थोडंसं इकडून असं बघायचं, पाणी तर निघालेलं आहे त्यातलं सगळं। तर बघा असं व्यवस्थित हे करायचं हे। आणि ह्याला ठेवून द्यायचं झाकून, ह्याला जरा वेळ लागतो मोड यायला, 2 दिवस लागतात। 2 दिवसांनी खूप छान मोड येतात, असंच ठेवून टाकायचे 2 दिवस आणि नंतर पाहायचं मग। तर हे बघा किती सुट्टे सुट्टे आहेत, बिलकुल त्याला पाणी बिणी बिलकुल राहिलेलं नाही। तर तुम्ही असे नक्की मोड आणून बघा, आणि कसे तुम्ही मोड आणले ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका। असं एवढंच, नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा। तोपर्यंत बाय बाय।